वळूया पुढच्या बातमीकडे. शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी तोडगा पण मराठा आरक्षणासाठी नाही असं म्हणत संजय राऊतांनी घणाघात केलाय. देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी जोरदार पलटवार केलाय. विधान परिषदेवर घेऊन शिंदेंना सीएम करू ही कसली मस्ती असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. 40 आमदारांनाही विधान परिषदेवर घेऊन मंत्री करणार का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर घेऊन सीएम करू असं फडणवीस म्हणाले होते. टीव्ही9 मराठीच्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलं होतं आणि त्यावर संजय राऊतांनी पलटवार केलाय. ज्याला कोर्ट समजतो, कोर्टाची ऑर्डर समजते, ज्याने सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचलेली आहे आणि ज्याने इलेक्शन कमिशनची ऑर्डर वाचली आहे, तो हे 100% सांगू शकेल की शिंदे डिस्क्वालिफाय होत नाहीत. अर्थात ही केस अध्यक्षांकडे चालली आहे, निर्णय काय घ्यायचा अध्यक्ष ठरवणार आहेत, त्यामुळे यापेक्षा जास्त याच्यावर कमेंट करण्याचं कारण नाही. पण मी अगदी हायपोथेटिकल सांगतो, एका मिनिटाकरता हायपोथेटिकल, ठीक आहे, की समजून चला की शिंदे साहेबांना डिस्क्वालिफाय केलं तरी मुख्यमंत्री राहू शकतात, ते काय अडचण आहे का नाही, विधान परिषदेवर येतील, अडचण काय. पण ते डिस्क्वालिफाय होतच नाही. एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर आम्ही त्यांना ताबडतोब विधान परिषदेवर घेऊ आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद टिकवू. तुमच्याकडे एकनाथ शिंदेचं मंत्रीपद टिकवायला तुमच्याकडे तोडगा आहे. पण मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत, महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे, तुमच्याकडे त्यांच्यासाठी तोडगा नाही. ही कसली मस्ती आहे, त्याला माज म्हणतात. हा माज 2024 साली जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. जे मराठा समाजाच्या नावाने राजकारण करत होते त्यांना लोक विचारायला लागले, तुम्ही का केलं, आतापर्यंत काय केलं तुम्ही, इतके तुम्ही आमच्या समाजाचे इतके मोठे मोठे नेते आहात पण तुम्ही काय केलं. आणि म्हणून मग अशाच लोकांनी मला डिस्क्रेडिट कसं करता येईल म्हणून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न ते करतात. आणि त्यांना हे माहिती आहे ना, शेवटी मी काय माझी जात बदलू शकत नाही आणि बदलायचं कारणही नाही. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी ब्राह्मण आहे आणि ते बदलायचं कारणही नाही आहे. पण त्यांना असं वाटतं की हा सॉफ्ट टार्गेट आहे, त्यामुळे याला टार्गेट करा. फडणवीस असंही म्हणाले, मी ब्राह्मण असल्यामुळे मला टार्गेट केलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये जातीपातीच्या संदर्भात अशी भाषा यापूर्वी कधी कोणी केली नव्हती. महाराष्ट्र जात पात धर्म न मानता राजकारणात आणि समाजकारणामध्ये काम करत आलेलं आहे. तुम्हाला आताच का आठवलं मी ब्राह्मण आहे म्हणून? आपण मुख्यमंत्र्यांची शपथ घेऊन 5 वर्ष राज्य केलं तेव्हा मी ब्राह्मण आहे, मला कोणी टार्गेट करते असं म्हणलं बोलला नाही. तुमची कारस्थानं उघड झाल्यामुळे लोक तुम्हाला जी दुसणं देत आहेत म्हणून तुम्हाला वाटतंय की मी ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट. तुम्ही जर काही इंटरव्ह्यू बघितले तर माझा एकेरी उल्लेख आहे त्याच्यामध्ये, हा देवेंद्र हा देवेंद्र. मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस, त्यांनी हे देखील सांगितलंय एका इंटरव्ह्यू मध्ये की मला जी सुरक्षा मिळाली ती देवेंद्रने दिलेली नाहीये, मला न्यायालयाने सुरक्षा दिली आहे. मग सदावर्ती कोणाचा माणूस आहे? कोणाचे आहेत मला माहिती नाही, त्यांचा कोण वापर करताय किंवा ते स्वतः बोलतायत मला माहिती नाही, पण माझा संबंध नाही. जरांगे पाटील जरी उपोषण करत असले आणि त्यांची प्रकृती जरी बरी नसली तरी त्यांनी फार चांगलं उत्तर दिलं आणि ते माझंही तेच उत्तर आहे. जरांगे पाटलाने असं सांगितलं की मी एकनाथ शिंदे यांना 32 वेळा भेटलो पण मी त्यांना अजून श्रद्धेय म्हटलेलं नाही. आणि सदावर्ते फक्त फडणवीसांना दोनदा भेटले आणि त्यांना श्रद्धेय म्हणतात हे नातं समजून घ्या. मग बरं का, हे जरांगे पाटलांचं उत्तर फडणवीसपर्यंत पोचलं असेल आणि ते उत्तर योग्य आहे.